शपथविधीनंतर पहिली कॅबिनेटची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहात सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत हे सहा मंत्री उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे सरकारची पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत पहिल्याच बैठकीत निर्णय होतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण ह्या पहिल्या बैठकीचे दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरेंसह सहा मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत हे सहा मंत्री उपस्थित आहेत. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत. अमित आपण प्रेक्षकांना झी चोवीसच्या प्रेक्षकांना एक्सक्लुसिव्ह छायाचित्र दाखवतोय. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची एक्सक्लुसिव्ह छायाचित्र आपण दाखवतोय झी चोवीसच्या प्रेक्षकांना. आता या बैठकीमध्ये कुठला निर्णय होतोय, म्हणजे पहिला कुठले निर्णय घेतले जात आहेत ते बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकतो का? अर्थात याची उत्सुकता आहे की कर्जमाफी संदर्भात किंवा शेतकऱ्यांसंदर्भात काय घोषणा केली जाते. गेल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे अगदी निवडणूक प्रचार सुरू होण्याच्या आधीपासूनच तिन्ही पक्ष असतील, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, किंवा अगदी शेवटचं अधिवेशन असेल किंवा अगदी 2 वर्ष असतील, सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे तिन्ही पक्ष आवाज उठवत होते. जशी निवडणूक जवळ आली, कर्जमाफीचा संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा या तिन्ही पक्षांनी लावून धरलेला बघायला मिळाला. त्यामुळे बघूया पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कशा पद्धतीनं शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफीबद्दल काय घोषणा केली जाते. ते साधारण 8:45 नंतर या बैठकीला, मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झालेली आहे. बघूया आता बाहेर येऊन पहिलं मंत्रिमंडळ हे काय घोषणा करतं. अमित आपण प्रेक्षकांना दाखवतो या मंत्रिमंडळाचे दृश्य दाखवतोय. अमित, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा प्रकारची बैठक घेत असतील, कारण त्यांना सरकारचा अनुभव नाहीये, त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतात आणि पुढे ते कसे सरकार चालवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. खरं तर या बैठकीला त्या ठिकाणी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष देसाईनी तर नुकतीच या नव्या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना थेट जरी या सर्व सरकारच्या कामकाजाचा अनुभव नसला तरी गेली अनेक वर्ष या सगळ्या राजकारणात वावरत असल्यामुळे कामकाजाचा अंदाज नक्की झालेला आहे. आणि वेळोवेळी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेसारखे विश्वासू लोक आहेत, जे कशा पद्धतीनं प्रशासन चालतं, कशा पद्धतीनं नियमात एखादी गोष्ट बसवावी लागते याची माहिती नक्कीच देत असतील किंवा देणार असतील, किंवा त्यांच्या सहाय्यानेच हे सगळं उद्धव ठाकरे या पुढच्या काळात पाऊल टाकणार आहेत यामध्ये शंका नाही. आणि म्हणूनच प्रशासनाचा किंवा अशा प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीचा कुठलाही अनुभव नसला तरी विश्वासू साथीदार बरोबर असल्यामुळे, अनिल परब सारखे एक त्यांच्याच ठिकाणी राहणारे एक कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असल्यामुळे नक्कीच हे अशा प्रकारची आव्हानं उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेलतील यामध्ये शंका नाही. बघूया या सगळ्या नियमांच्या साच्यामध्ये जे प्रशासन बसून नेहमी चालत असतं कशा पद्धतीनं या प्रशासनाला निर्णय घ्यायला लावतात आणि अंमलबजावणी करायला लावतात. अगदी अमित, आणि मंत्रिपदाचा अनुभव असलेले काही मंत्री आहेत त्यांची नक्कीच उद्धव ठाकरे यांना मदत होईल. शिवसेनेतल्या मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतोय आम्ही तुमच्याकडनं माहिती घेतच राहू. तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.